आता पुढच्या जोडीकडे वळायचंय बरं का. पुढच्या जोडीनं सुद्धा चौकार षटकारांची जोरदार तयारी केलेली आहे. बॉलिवूड म्हटलं की आपल्याला काही अशी कॅरेक्टर्स आठवतात जी आपल्या मनावरती अधिराज्य करून गेलेली आहेत किंवा अर्थात आत्ताही करतायत. शोले म्हटलं की सगळ्यांना गब्बर आठवतो. तर या गब्बरवरती पीएचडी करतीये एक मुलगी. बघूया तिच्या पीएचडी मधून गब्बरची कोणती नवीन माहिती आता आपल्याला ऐकायला मिळणार आहे. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात आजच्या आपल्या तिसऱ्या फायनलिस्ट जोडीचं, दिगंबर नाईक आणि हे मांगे कवी वगैरे येतात असं हसवतात आता हसा बाकी मी काय बोलणार वगैरे वगैरे. कुछ पे कुर्बा मेरी जान मेरे दिल में राही मान यारी मेरी खेती है या सकते सब कुर्बान कुर्बानी 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 गब्बर जायला चालला या कुर्बानी. खूप जणांच्या केल्या हत्या म्हणून मी करायला चाललोय आत्महत्या. कधी हत्या? आता इसकी तबियत अच्छी नाही है. पण का का आत्महत्या करतोयस तू? अरे तुझी बायको सोडून गेली का परीक्षेत नापास झालास रे तू? ए जायला मी गब्बर आहे बोल गब्बर. मला असं कोण पण सोडून जाऊ शकत नाही. आणि परीक्षेचं विचारलं तर आयुष्याच्या परीक्षेतच नापास झालो. अरे ए गब्बर गब्बर ए गब्बर ए मला विचारशील ना तर तू एक नंबरचा धार्मिक आणि सज्जन माणूस आहे रे. ये सज्जन नाही जानते सिर्फ मैं जानती हूँ क्योंकि मैंने तुझ पे पीएचडी की है रे. अरे तुझ्यासारखं व्यक्तिमत्व या जगात नाही रे. कसला आहेस तू? वा मग इजा आईला तू पण माझ्या बरोबर आत्महत्या कर. का तू काय डोक्यावर पडली का? नाही मग माझ्यावर पीएचडी का करते? हो रे आईला तुला काय वेळ लागले? इकडे 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 हो. मला मला तुमच्या जीवन प्रवासाचं वेळ लागलंय. हो किती साधं राहता साधे राहणीमान आहे तुमचं. हे असे जुने मळके कपडे, शॅम्पू न केलेले केस, वर्षानुवर्ष न घासलेले दात, क्या बात आहे. आणि आणि दर्या खोऱ्यातील तुमचं असं भटक आयुष्य आणि मन किती शुद्ध. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं गड्या रे तुला भीती कशाची परवा ना कुणाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये हाय की नाही हाय हाय पटलं मला पटलं सगळं. हो की नाही? मला सांग तू कधी मर्सिडीज गाडी चालवली? नाही कधी पण नाही. हॉटेलिंग केलंस? नाही आपल्याला जमलंच नाही कधी. ते ऐशो आराम की जिंदगी कधी जिलायस तू? ये जायला ऐशो कधी जगलोच नाही मी. मग मग अरे रामपूर आणि त्याच्या आजूबाजूच्या गावात जे काय मिळेल त्याच्यात समाधानी होतास रे. सोनं चांदी चिकन बिर्याणी चंपा चिकनी चमेली फालुदा मोदक मोदक. अरे ओ सांबा कधी हाय रे मोदक. ए माझ्या गुबऱ्या गळ्याच्या गोबऱ्या गोबऱ्या गळ्याच्या गुबऱ्या. ए माझ्या गबऱ्या. अरे अरे तुला साधं मोदक म्हणजे माहित नाही? अरे ती सण नाहीये खायची वस्तू आहे रे. अरे किती किती रे साधं आहे. तू खरंच मला जाम आवडतोस रे. तू मस्तच आहेस रे मस्तच आहेस. अरे काय करू मी तुझं? आणि तुझ्यात एक एक गुण आई शपथ मी तुम्हाला सांगते. पहिला मला जो गुण आवडतो ना तो म्हणजे अनुशासन प्रिय गब्बर. जायला यो पण कोण आहे माझ्यात? तुला आठवत नाही? नाही. काली आणि त्याचे मित्र तू दिलेली जबाबदारी पार न पाडता तसे हात हलवत आले होते. तेव्हा तू त्याला काय म्हणाला होतास? अब तेरा क्या होगा कालिया. सरदार सरदार मी तुमचं मीठ खाल्लंय सरदार. मग आता वालू खा गोलू खा गोली खा. क्या बात आहे क्या बात आहे. कुठल्याही प्रकारची सूट न देता तू त्यांना डायरेक्ट उडवलं होतंस. आणि एक 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 प्रश्न तू नेहमी विचारायचास. कितना सन्नाटा क्यों है भाई. ए तुझं नाहीये जायला सॉरी सॉरी. कितने आदमी थे. क्या बात आहे यार क्या बात आहे. हे विचारण्या मागचा तुझा काय हेतू?
जायला हे तू मना विचारते? अरे आपल्या माणसांवर अन्याय होतो का हे तू बघायचंस? म्हणजे आपल्या माणसांपेक्षा समोरच्या पार्टीत जास्त माणसं आहेत का हे बघायचंस रे तू? आणि म्हणून विचारायचंस कितने आदमी थे कित? अरे तो देव माणूस आहे. अरे हे हसणं, अरे नाही रे, नाही नाही नाही, अरे केवढं मुक्तपणे असं हसतोस तू. म्हणजे तू आहे ना तू कालिया आणि त्याच्या मित्रांना मारताना तू असं हसवलंस का? कारण त्यांनी हसता हसता या जगाचा निरोप घ्यावा म्हणून रे. अरे नाही रे, नाही नाही असं नसतं. देव देव माणूस आहेस रे तू, देव माणूस आहेस रे, जमत तुला. नाही नाही नाही, मी पापी आहे, पापी दे दे. ए सगळ्यांसमोर काय मागतोस? दोन हात मुझे दे दे. शिव बाबा परत येस ते जा. ये जायला असं मी ठाकूरला बोलायचो. तुझे दोन्ही हात मुझे दे दे ठाकूर, असं म्हणून मी त्याचे दोन्ही हात पचकन कापले. मी पापी आहे, मी पापी आहे, मी पापी आहे. गबर 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 गबर. जायला आईच्या गावान बाराच्या भावान. अरे अरे गब्बर, तू किती कृपाळू आहेस, मायाळू आहेस, दयाळू आहेस. समानार्थी शब्द संपले का? मी दयाळू आहे, मी मायाळू आहे, मी कृपाळू आहे. एक सिक्रेट सांगू? एक काय? मी पायाळू पण आहे. म्हणूनच म्हणूनच तू त्या ठाकूरचे फक्त दोन हात कापले रे. अरे काय माणूस आहे. करू द्या सगळी काम रामलाला त्याच्या आईला. ग्रेट आहेस तू, खूप खूप ग्रेट आहेस रे तू. मग तू आत्महत्या नाही करणार ना? काय नाही करणार? आत्महत्या कॅन्सल. माझी बसंती. आता तिचं काय? मी तिला काचेच्या तुकड्यावर नाचायला लावलं. जान जब तक हे जान, मैं नाचूंगी नहीं. असंच मी तिला नाचायला लावलं. मी पापी आहे, मी पापी आहे. हे काय? ही पापी आहे. नाही रे नाही, हे बघ वाईट वाटून घेऊ नकोस. मराठी पाऊल पडते पुढे. या कार्यक्रमात तू त्या बसंतीला विनर करायचं होतंस रे. काय बोलते? हो, तिच्यातलं असं छुपट टॅलेंट बाहेर काढलं. आणि एक मिनिट, ह्या प्रसंगातून तीन गोष्टी जगासमोर येतात. काय बोलते? कुठले माहितीये? पहिलं म्हणजे तुला संगीताची आवड आहे, दुसरं म्हणजे नृत्याची आवड आहे, आणि तिसरं नाही रे. मला खरं तू रडू नको. बोल ना, तू बोल ना. सांगू? सांग ना. तिसरं म्हणजे नारी प्रति सन्मान आईच्या गावात नाही. अरे तू काय केलंस? काय अशा सुंदर बसंतीला पकडून तू काय केलंस? केलं फक्त नाचायला लावलंस. अरे काय, तुझ्या जागी दुसरा कोणीही असताना काहीही करू शकला असता. ए जा आईला सांभा, मी तो मोठा मूर्खपणाच केला. नाही आत्महत्या करायचा मूर्खपणा केला. आता नाही मी आत्महत्या करणार. मी मायाळू आहे, मी कृपाळू आहे, मी दयाळू आहे, मी कणवाळू आहे, मी जर्दाळू पण आहे. मी तुला कावटाळू. तुम्हाला लय आवडली, तू माझ्यावर लगीन कर. नाही मी तुला आता कावटाळणार, कावटाळणार. मला लगीन कराव पाहिजे, येतीवाली मुलगी पाहिजे. मला लगीन कराव पाहिजे, येतीवाली मुलगी पाहिजे. माझा लगीन या, माझा लगीन. क्या बात है गब्बर सिंग, मस्त मस्त. तुम्ही खूप धमाल केलेली आहे. आणि आता हवालदार समोर बसले, तुम्हाला पकडून पण नेऊ शकतात. मी त्यांना विचारतो, चर्चा करा आणि इन्क्वायरी करा लोकांना कसं वाटलंय स्किट. नाही कसं, मी शिपी साहेबांना बोललो होतो गब्बर सिंगला पकडून आणेन म्हणून, पण या गब्बर सिंगला कोणी ताब्यात नाही ठेवू शकत. गंमत माहितीये का, आपल्या इथे आपल्या इंडस्ट्रीतले सज्जन गब्बर सिंग आलेले आहेत, म्हणजे जयवंत वाडकर. वाडकर नाही नाही, छान छान छानच केलं. दोघांचं टायमिंग चांगलं होतं. फार सुरेख तुम्ही दोघांनी सादर केलं. तुम्हाला शुभेच्छा. वा वा वा, चालू द्या चालू द्या. तुमचं तर काही टेन्शन नाही, चालू. तुम्हाला पुढच्या तुमच्या प्रवासासाठी आणि पुढच्या स्किटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जोरदार टाळ्या.